जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावामध्ये आज मराठा उपोषणासाठी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची सभा आज पार पडणार आहे आणि या सभेसाठी आपण जे पाहतोय लोक मोठ्या प्रमाणात समोर अंतरवाली सराटी गाव आहे त्या गावाकडे जात आहेत। आपण सध्या धुळे सोलापूर हायवेवरच्या पाचोड्या गावाजवळ आहोत आणि इथं जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणासाठी जे लोक जात आहेत त्या लोकांसाठी जे आंदोलन आंदोलकांसाठी इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथं माझ्या समोर काही या गावातले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी या आंदोलनासाठी जे मराठा आंदोलक असतील मराठा समाजाचे लोक असतील जे जात आहेत त्यांच्यासाठी सुविधा केलेली आहेत। आपण काय लोकांकडून जाणून घेऊ नेमकी काय काय या ठिकाणी सुविधा आहेत। काका नमस्कार, कोणत्या गावाकडून? नमस्कार नमस्कार, आम्ही पाचोड गावाकडून आहे, पाचोड बाजार। आमचं एकच मिशन मराठा आरक्षण। पाचोड तर्फे आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। रात्री 12 वाजल्यापासून सारखं। रात्री कधीपासून लोक येतात? 12 वाजून चालू आहे, जेवण चालू आहे। काय काय तुम्ही इथं सुविधा ठेवली? पिठलं पोळी खिचडी। काय वाटतं किती गर्दी होईल? गर्दीची रेकॉर्ड गर्दीचा गड्डी रेकॉर्ड कर रेकॉर्ड ब्रेक देणार आहे। तुम्ही जाणार का? हो, 10 नंतर। अहो आरक्षण हा मुद्दा, मी अल्पभूधारक शेतकरी, माझ्या मुलीचे 90.20% पडून सुद्धा जर ETC ला नंबर लागत नाही, हॉस्टेल मिळत नाही, म्हणजे ही काय आमच्या समाजाची दशा आहे? मुख्य विषय तुमचा शिक्षणासाठी? हा, शिक्षण आम्हाला बाकीच्या राजकीयात आरक्षण नाही पाहिजे, आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण पाहिजे। दादा कुठून आले? आम्ही इथले पाचोडचेच आहे। आम्ही पाचोडचे सरपळ पाचोडचे मंडळ आहे, तुमच्या सेवेसाठी सगळे हजर आहे मराठा समाजासाठी। काय हा, आम्ही सगळ्या गावातून पोळ्या जमा करून आणलेले आहे, सगळ्या गावातून। हो, सगळ्या लोकांनी गावातून घरून पोळ्या जमा करून, हा सगळ्यांना पोळ्या जमा करून आलेले आहे। काय आणि आम्हाला वाटतं सरकारने आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि द्यायच आता। काय बर बर, काय म्हणा? गावामध्ये अजून बी घरोघरी स्वयंपाक चालू आहे, पोळ्या करायचं काम चालू आहे। दुपारपर्यंत नाही, वापस जाऊ। हे मराठा आरक्षणला जेवढी पब्लिक आलेली त्यांना वापस जाऊ, तर आमचं जेवण द्यायचं काम चालू राहणार आहे। इथं बाहेरून आलेले सुद्धा काही लोक आहेत। दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही वसमत तालुका। वसमत तालुक्यात कधी निघाले होते? आम्ही काल 6 वाजता निघालो। किती लोक आला? आमच्या इथून 10 गाड्या आल्या। सभेला चाललात? हो सभे। काय नेमकी मागणी आहे तुमची? मराठा आरक्षण। काय काय गोष्टीसाठी नेमकं आरक्षण पाहिजे? सगळ्याच गोष्टीसाठी पाहिजे, शिक्षणासाठी, सगळ्या पाहिजे। आपल्या सोबत एक तरुण मित्र आहे, आपण त्याच्याशी सुद्धा बोलू। की मित्र कुठून आलाय? वसमत। वसमत, काय काय मागणं आहेत आज? काय सभेला का चाललाय? आज मराठा समाजाला आरक्षण नाही, आरक्षण मागण्यासाठी चाललेलं आहे। बरं, मनोज दादा जरांगेचा पाठिंबा देण्यासाठी 14 दिवस उपोषण केलं जाऊन त्यांचा आरक्षण पाठिंबा देण्यासाठी चालू। बाबा कुठून आलेत? आम्ही सोबतच आहे सगळे। वसमतवरून आले? वसमतवरून आलो। किती लोक आहेत? आमचे लोक आहेत 12। 12 लोक? हो। काय मागणी आहे? काय आज आरक्षण? मराठा आरक्षण मागणी आमची, दुसरं काय मागव? बरोबर बरोबर, है ना? बरोबर। मनोज जरांगेला पाठिंबा द्यायला चालले? हा ठीक आहे, तेवढं जर आपल्यासाठी ते करतायत, आपण त्याला जीवाला जीव द्यायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्याने। बरोबर, आम्ही आमच्या पोळ्या सुद्धा सोबत बांधून आणल्यात, जर कुठं काही नाही भेटलं खायला। हो आहेत ना। बर, काय काय आता नेमकं? आता मनोज जरांगे मागच्या जवळपास 2.5 महिन्यापासून त्यांचा सगळा लढा सुरू आहे, आरक्षण भेटल का? काय वाटतं? आरक्षण भेटायलाच पाहिजे, तर भेटल काय? म्हणजे काय उधारी थोडीच आहे? आमच्या आमच्या हक्काचं आरक्षण आहे। आम्ही का कोणाला भीक मागायलो का? काय ते कुठून द्यालेत घरू? आता आज 10 दिवसांची अजून मुदत बाकी आहे, पुढच्या 10 दिवसांमध्ये सरकार घेईल निर्णय? हो, निर्णय नाही घेतला तर याच्या पुढे आम्ही लढा करू ना। आता सरकारचे मंत्री हा व्हिडिओ पाहत असतील, तुम्ही काय मागणी कराल त्यांच्याकडे? काय सांगाल त्यांना? सांगायला हेच सांगणार, आम्हाला आरक्षण द्या बाबा, दुसरं काय सांगणार आम्ही? आम्हाला दुसरं काही मागायचंच नाही ना। बरोबर, कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे, कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे। तर आपण बघतोय इथं मराठा समाजाचे सगळे आंदोलक आहेत ते जमलेले आहेत आणि पुढच्या या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा आणि या निर्णयामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं
कुणबी समाजा म्हणून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे करतायत। त्यांच्या या सभेसाठी आज मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला जाताना दिसते। आपण आता पाचोडे या गावाजवळ आहोत आणि पुढच्या काही अंतरावरती अंतरवाली सराठी जे सभेचं ठिकाण आहे त्या सभेच्या ठिकाणी हे सगळे लोक जाण्यासाठी निघालेले आहेत। या सभेला नेमकी किती गर्दी होती, मनोज जरांगे या सभेमध्ये काय बोलतात, या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणार आहे। आपल्या एबीपी माझाच्या फेसबुक लाईव्ह मधून त्याचबरोबर सगळ्या वेबसाईट आणि प्लॅटफॉर्मवरून आपण या सभेचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। तुर्तास इथेच थांबूयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।